मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित होऊ नये, तसेच गावातील नागरिकांना कोणत्याही अपरिहार्य कारणाने नुकसानीला सामोरे जावे लागू नये या अनुषंगाने ठाणेदार गोविंद पांडव यांनी 9 मे रोजी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस पाटील, सरपंच तसेच उपसरपंच यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ठाणेदार गोविंद पांडव यांनी सूचना केल्या, यामध्ये गावातील लहान मोठ्या चोऱ्या थांबविण्याकरिता नागरिकांनी आपल्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्यासाठी गावातील नागरिकांनी त्यांच्या मालकीचे पाळीव जनावरे रात्री गोठ्यात बांधून ठेवावी, त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. गावातील नागरिकांनी मालकीचे पाळीव जनावरे रात्रीला रस्त्यावर, घरासमोर किंवा इतर ठिकाणी बांधू नये, घरामध्ये किंवा गोठ्यातच बांधावी. जनावरांच्या गोठ्यात भरपूर प्रकाश व्यवस्था करावी. शेतात स्प्रिंकलर पाईप व नोझल ठेवू नये. शेतीचे सर्व प्रकारचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवून सदरच्या साहित्याची सुरक्षा करावी. तलाव, धरण किंवा इतर उघड्या ठिकाणी पाण्याची मोटर, स्टार्टर, केबल असल्यास त्याची सुरक्षा करावी व काम झाले असल्यास सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनोळखी किंवा संशयित इसम गावात कोणत्याही प्रकारचे साहित्य विक्री करण्याकरिता आल्यास त्याला घरात प्रवेश देऊ नये. अशा लोकांची गावातील सरपंच, पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. आपली सर्व प्रकारची वाहने रात्रीला सुरक्षित ठिकाणी पार्किंग करून वाहनाला लॉक करावे. आवश्यक असेल तेवढाच पैसा घरात ठेवावा. उर्वरित पैसा व दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे. मालकीचा शेतमाल उघड्यावर ठेवू नये. घरामध्ये किंवा गोडाऊनमध्ये सुरक्षित ठेवावा. प्रत्येक नागरिकाने आपल्या साहित्याची व मालाची पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.